अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील हॉटेल व्यवसायी किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक शिवाजी नानोटे यांनी आपल्या पत्नीच्या नावे मैत्रेय कंपनीची पॉलिसी काढून आपली फसवणूक केली असल्याचे ते या पत्रकार परिषदेत म्हणाले। मी किशोर पाटील, माजी सैनिक, माझ्याकडे शिवाजी रामदास नानोटे नामक एक शिक्षक जे न्यू इंग्लिश स्कूल जामनेरला आधी होते, आज रोजी जे फत्तेपूर न्यू इंग्लिश स्कूल जामनेरला आहे ते आलेत आणि मैत्रेय पॉलिसी आमच्याकडे काढावा। म्हटलं का काढावा, तर म्हणे तुमच्याकडे मुलं आमच्या शाळेत शिकतात म्हणे। योगेश, तुमचा योगेश आणि तुमची नेहा आमच्याकडे शाळेत शिकतात आणि तुम्ही आमची पॉलिसी काढू शकत नाही, आम्हाला पगार पुरत नाही म्हणे। तर पॉलिसी म्हटलं मैत्रेय डुबाऊ कंपनी आहे ती, तुम्ही 12% व्याज दर देत आहेत म्हटलं आम्हाला, ती इतर बँकेत 6% म्हटलं व्याज दर। आणि राहिली गोष्ट आमचं 12 तुमचं 20% कमिशन देते म्हटलं मैत्री, म्हणजे 100 रुपये वाटप करते कंपनी, तर ते एक वेळ डुबणार, मग अशा डुबण्याच्यात मीच हे करणार नाही। अहो माझी वैयक्तिक गॅरंटी, आपण नातोय की म्हणे, जवळचे नातोय की म्हणे, मी वैयक्तिक तुम्हाला गॅरंटी घेतो म्हणे। म्हटलं वैयक्तिक नको, मला बॉन्डवर लिहून द्या। त्यांनी मला 100 रुपयाच्या बॉन्डवरती लिहून दिलं आणि 2018 ती पॉलिसी संपली। मी प्रत्येक वर्षी 16,380 रुपये हप्ता भरला, सुरुवातीला चेक दिले त्याला, नंतर कॅश देत गेलो, तर त्याने पैसे संपूर्ण भरले, 6/6 हप्ते, आणि त्याला पैशाची मागणी केली वेळ झाल्यावर, कारण त्याने बॉन्डवरती लिहून दिलेलं आहे। बॉन्ड मैत्री एजन्सी मात्र त्याची मिसेस चालवते, सौ ललिता शिवाजी नानोटे, कारण ज्या टायमाला त्यांनी बॉन्ड करायला आल्यात ना, तर त्या टायमाला मला समजलं की मैत्री एजंट ह्या आहे, पण हा स्वतः चालवत होता, कारण तो दरवेळेस पैसे तो घेऊन गेलेला, माझ्यावर पैसे घेण्याचे बँकेतून घेण्याचे प्रूफ पण आहेत आणि तो बॉन्ड पण आहे माझं, आणि त्याने स्पष्ट लिहिलेलं बॉन्डमध्ये 1 महिन्याच्या मैत्री कंपनीने 1 महिन्याच्या आत पैसे न दिल्यास मी वैयक्तिक देणार असं त्याने बॉन्ड करून दिलेलं आहे। पण 2018 झाल्यानंतर तरी दिले नाही, मी शांततेत मागणी केली तरी दिली नाही। राहिली गोष्ट, मी त्याला आज माझी आई वारली, कोरोना पिरियडमध्ये आई वारली, त्यानंतर तेही सांगितलं, मुलांचं लग्न झालं तेव्हाही सांगितलं, तर तेव्हा दिली नाही, पण आईच्या वेळेस मी त्याला बोललो की बाबा मला खूप अडचणीत आहे, मला पैशाची व्यवस्था करून दे, तर तो हो बोलला, पण त्याने काही दिले नाही। नंतर माझा फोन पण घेत नव्हता, काही करत नव्हता, आणि मला पोलिसांकडून समजलं माझ्यावर त्यांनी केस केली। त्यांनी केस कोणत्या प्रकारची केली आपल्या? त्यांनी माझ्यावरती कोणती केली ते पण मला पोलिसांनी काहीच डिटेल दिलेलं नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, साहेब बोलले तू याला कसं काय धमकवतो, म्हटलं साहेब मी फक्त पैशाची मागणी केली, मी माझी सैनिक आहे, मी कशाला तर कोणाला धमकवणार, मला कायदे नियम माहिती आहे, कोणाचं हे करू नये। मग साहेबांनी त्याची कंप्लेंट घेतली पण माझी घेतली नाही, त्याच्यानंतर मी ती संपूर्ण बातमी फेसबुकवर टाकली। साहेबांनी आपली कंप्लेंट न घेण्याचं कारण काय सांगितलं? साहेब बोललेत म्हणे की ही जी बातमी आहे, म्हणजे तुम्हाला न्याय मागायचा आहे तर तुम्ही कोर्टात जा, कोर्टात तुम्हाला न्याय मिळेल, आम्ही पैसे मिळवून देण्याचं आम्ही काम करू शकत नाही। बरं, मग ह्याच गोष्टी मी आमदार गिरीश भोमाजींकडे न्याय मागितला, त्यांनी पण त्याला कॉल केला, त्यांनी तरी तो त्यांच्याकडे गेला नाही। शिक्षण अधिकाऱ्याकडे गेलो, शिक्षण अधिकाऱ्यांनी माझा अर्ज घेतला नाही। संस्थेचे संचालक आहे त्यांच्याकडे गेलो, ते म्हणे की न्यू इंग्लिश स्कूल जामनेर ही प्रायव्हेट संस्था आहे म्हणे, तर संस्थेचं आम्हाला काहीच हे नाही, जिल्हा परिषदचे शिक्षक असाल तर आम्ही हे करणार, तर म्हटलं मी असं व्हायला नको म्हटलं साहेब। पण मग मी पालकमंत्र्याकडे, पालकमंत्र्यांनी पण मला सांगितलं म्हणे मैत्री डुबली म्हणे, पैसे तुझे डुबले म्हणे, त्यांनी कुठलं काही हे केलं नाही। त्याच्यानंतर मी SP साहेबांकडे पण गेलो, SP साहेबांनी पण तेच मला सांगितलं, आणि मला त्याच्यानंतर सोशल मीडियावर मी बातमी टाकली म्हणून त्याच्या मिसेसने माझ्यावरती वेगळा केस केली। आपण सोशल मीडियावर काय बातमी टाकली? बातमी हीच टाकली की शिवाजी नानोटे हे मैत्री एजंट आहे, शिक्षक असून मैत्री एजंट करतात, आणि त्यांनी माझे पैसे मुदतीत परत दिले नाही, हे ह्या बातम्या मी प्रसारित केल्या
तर त्या बातम्या आणि त्याने माझ्यावर केस केली ही पण बातमी मी टाकली. त्याच्यावरती त्यांनी मिसेज चुकीचं काही बोलत होते. आपण त्यांना ताई साहेब म्हणूनच बोललो कारण आम्हाला घरचे संस्कार आहे. माझे वडील शिक्षक होते, मी माझे सैनिक आहे, मला त्यांनी देशाचा अभिमान आहे, तसं स्त्रियांचा सर्वांचा अभिमान आहे आणि मी त्यांचं हे करतो, आदर करतो. त्या हिशोबाने मी महिलांवरती मी काही बोलू शकत नाही. मी त्यांना कुठलंही बोललो नाही. एस पी साहेबांनी तेच सांगितलं मला, म्हणजे तुमच्यावरती चुकीचे आरोप टाकत होती. आम्ही त्याच्यात घेतले नाही मी ते आरोप की हे नको म्हणे बा तुम त्याच्यात तुम्हाला तो काही असलेला बोलला नाही किंवा दुसरं काही बोललेलं नाही म्हणे. तरी म्हणे तुमचा मला त्याला जमानत द्यावी लागली तहसीलमध्ये जाऊन सगळी. आणि मला आज मी हे नंतर मला मी गेलो शिक्षण राज्यमंत्री गुलाबराव आपलं शिक्षण राज्यमंत्री गुलाब बच्चू कडू यांच्याकडे यांच्या दरबार यांच्याकडे गेलो ऑफिसला. त्यांना निवेदन दिलं की आपला एक शिक्षक तो पालकांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मैत्री पॉलिसी घेतो एवढं सांगतावर त्यांनी मला लगेच त्याच्यावरती माझी पूर्ण माहिती म्हणजे घ्यायच्या आधीच त्यांनी लगेच शिक्षण मंत्र्याला राज्यमंत्र्या अधिकाऱ्याला पत्र दिलं. पत्र देण्याचं पत्र त्यांचं घेतलं आणि मी शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिलं. त्यांना निवेदन आधीचं जे होतं ते पण दिलं आणि त्यांना कॉपी पण दिली. तसंच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पण पत्र देण्यासाठी गेलो होतो पण ते उपलब्ध न भेटले. त्यांच्या ऑफिसला दिलं, त्यांना प्रत दिली. मी ती कॉपी मी जिल्हाधिकारी एस पी साहेब शिक्षण अधिकारी आणि ए पी आय जामनेर यांना सर्वांना कॉपी दिली होती. आणि मी आता सर्वात शेवटी आपल्या वार्ताहरांपुढे न्याय मागण्यासाठी येऊन उभं राहिलेलो आहे की मला कोणीही न्याय द्यायला तयार नाही. तर त्यामुळे मी चौथा स्तंभ वार्ताहर आहे. तर त्या हिशोबाने मी आपल्यापुढे मांडतोय आणि आपण मला न्याय मिळून द्यावा हीच अपेक्षा एका माजी सैनिकाची. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.